हाय मुलांनो आज आपण ई व्ही एस वनचा फोर्थ लेसन बघणार आहोत एनवायरमेंटल बॅलन्स एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरण आणि बॅलन्स पर्यावरणाचे संतुलन हे आपण बघणार आहोत ट्राय दिस हे करून बघा आस्क द एल्डर्स इन युअर फॅमिली टू टेक यू टू अ रिवर साईड ऑर टू अ लेक ऑर स्ट्रीम तुमच्या घरातील जी मोठी माणसे आहेत वडीलधारी माणसे आहेत त्यांना सांगा की तुम्हाला घेऊन एखाद्या नदी किनारी जावा एका तळ्या किनारी जावा किंवा ओढ्याच्या किनारी जावा म्हणजे जिथे पाणी असेल तिथे तुम्हाला एक फेरफटका मारून आणा ठीक आहे ऑब्झर्विंग द वेरियस लिव्हिंग थिंग्स आणि या पाण्याच्या ठिकाणी तुम्ही काय करा वेगवेगळे जे सजीव आहेत त्यांचे निरीक्षणे करा मेक अ लिस्ट ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स यू सी देअर तुम्ही तिथे बघितना बघितलेल्या सर्व सजीवांची यादी करा लिस्ट बनवा इफ यू डू नॉट नो names ऑफ एनी ऑफ द लिव्हिंग थिंग्स यू सी मेक अ नोट ऑफ देम describing देअर शेप कलर साऊंड शेल्टर एक्सेट्रा जर तुम्हाला त्या सजीवाचं नाव माहीत नसेल तर तुम्ही त्याच्याबद्दल अजून माहिती लिहून ठेवा की त्याचा आकार कसा होता त्याचा कलर कोणता त्याचा रंग कोणता होता तो कशा प्रकारे आवाज काढत होता शेल्टर म्हणजे त्याचा निवारा कसा होता किंवा त्याचं चित्र काढून ठेवा काउंट हाव मेनी टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स यू सी तुम्ही किती प्रकारचे वेगवेगळे सजीव बघितले ते तुम्ही मोजा नाउ रिपीट द ॲक्टिव्हिटी नियर युअर हाऊस इन द स्कूल गार्डन ऑर इन द इन अ फील्ड आता याच प्रकारे तुम्ही तुमच्या घराशेजारी तुमच्या शाळेच्या गार्डनमध्ये किंवा शेतामध्ये निरीक्षण करा कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का इन द कोर्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन डीड यू नोटीस एनी साईन ऑफ द प्रेझेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दो द लिव्हिंग थिंग्स देमसेल्स वेअर नॉट सीन म्हणजे तुम्ही जेव्हा हे निरीक्षणं करत होता तेव्हा जरी तुम्ही एखादा लिव्हिंग थिंग एखादा सजीव बघितला नाही पण तो तिथे होता हे तुम्हाला असं समजलं का की काही वेळापूर्वी तो तिथे सजीव येऊन गेलेला आहे कसं ठीक आहे तर फॉर एक्झाम्पल डीड यू नोटीस एनी पार्शली एनी पार्टली इटन फ्रुट्स ऑर शेल्स फॉलन फिदर्स ॲनिमल ट्रॅक्स डंग ड्रॉपिंग्स नेस्ट कोकूनस एग्स हनीकॉम्स एक्सेट्रा म्हणजे तुम्हाला कसं समजेल की इथे याच्या आधी कुठला सजीव येऊन गेलेला आहे कोणती लिव्हिंग थिंग येऊन गेलेली आहे तर कुठलं एखादं फळ असेल अर्धवट खाल्लेलं फळ किंवा त्यांची पिसे गळलेले असतील किंवा ॲनिमल ट्रॅक्स म्हणजे की त्यांच्या खुना असतील पायांचे ठसे असतील त्याच्यावरून सम समजलं असेल की इथे एखादा सजीव येऊन गेला शेल असेल शेल म्हणजे जसं की गोगल गाय तिचा शंख टाकून जाते ठीक आहे त्याप्रमाणे डंग म्हणजे शेण ड्रॉपिंग्स म्हणजे विष्ठा नेस्ट त्यांची घरटी कॉकुन्स कॉकुन्स म्हणजे जसं की रेशीम किडा किंवा फुलपाखरू बाहेर पडतं की ना त्याच्या ते स्वतःभोवती दोरा गुंडाळलेला असतो त्याच्यातून त्याला कॉकोन्स असं म्हणतात एग्स म्हणजे अंडी घातलेली असतील किंवा हनीकॉम म्हणजे मधमाशीचं मधमाशीचं पोळं असेल तर या सगळ्यावरून आपल्याला एक आयडिया येते आपल्याला समजतं की इथे ते सजीव पहिले राहत होते ओके सेकंड कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्हाला कुठला सूक्ष्मदीव दि सूक्ष्मजीव दिसला का हाव मेनी टाईप्स ऑफ लिविंग थिंग्स डीड यू सी ॲट द प्लेसेस यू विजिटेड तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी तुम्हाला किती प्रकारचे सजीव दिसले डू यू थिंक यू सॉ ऑल द काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग देअर की तिथे असणारे सगळे सजीव तुम्ही बघितले का डीड यू सी द सेम लिव्हिंग थिंग्स ॲट वेरियस प्लेसेस और डिफरंट वन्स तुम्ही या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी सेम प्रकारचे सजीव बघितले का वेगवेगळ्या प्रकारचे सजीव बघितले तर आपल्याला असं आढळून येईल की नदी किनारी असणारे जे सजीव आहेत ते वेगळे असतात गार्डनमध्ये असणारे आहेत ते सजीव वेगळे असतात किंवा शेतामधील सजीव वेगवेगळे असतात ओके द व्हरायटी वी सी इन ऑल द लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड द बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस आणि असं जे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सजीव बघतो त्यालाच बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधता असं म्हटलं जातं म्हणजे सजीवांमधील वेगवेगळेपणा कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का विच वन ऑफ द प्लेसेस यू विजिटेड शोज ग्रेटर बायोडायव्हर्सिटी मग तुम्ही आता या वेगवेगळ्या ठिकाणी गेला त्यातल्या कोणत्या ठिकाणी जास्त जैवविविधता होती म्हणजे कोणत्या ठिकाणी जास्त वेगवेगळ्या प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस सायंटिस्ट मेक अ लार्जर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आता एखाद्या ठिकाणची जैवविविधता जर अभ्यास करायचा असेल तिचा जर अभ्यास करायचा असेल तर जे वैज्ञानिक आहेत शास्त्रज्ञ आहेत तर ते खूप सारे ऑब्झर्वेशन्स म्हणजे निरीक्षण करत असतात निरीक्षण घेत असतात दे मेक दिज ऑब्झर्वेशन्स इन डिफरंट कंडिशन सच ॲज डे अँड नाईट इन डिफरंट सीजन्स एक्सेट्रा आणि ते जे ऑब्झर्वेशन्स घेतात निरीक्षणं घेतात तर ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये घेतात जसं की दिवसा ऑब्झर्वेशन्स घेतात दिवसा दिवसाची निरीक्षणे रात्रीची निरीक्षणे किंवा वेगवेगळ्या सीझनमधली उन्हाळा पावसाळा हिवाळा अशा वेगवेगळ्या ऋतूंमधील निरीक्षणे घेत असतात दे यूज स्पेशल डिवाइस टू मेक ऑब्झर्वेशन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट आर फाउंड ॲट ग्रेट हाईट्स ऑर डेप्स ॲज वेल ॲज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रेट हाईट म्हणजे खूप उंचावरील किंवा डेप्थ म्हणजे खूप खोलवरील आणि मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव तर खूप उंचावरील किंवा खोलवरील किंवा सूक्ष्मजीवांचे जे निरीक्षण घेणे घ्यायचे असतात तेव्हा हे जे वैज्ञानिक असतात ते स्पेशल डिवायसेस म्हणजे विशेष प्रकारची साधने वापरतात ऑब्झर्वेशन्स ऑफ मेनी सायंटिस्ट आर ब्रॉट टुगेदर अँड स्टडीड अगेन मग असे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या सायंटिस्टचे वेगवेगळ्या वैज्ञानिकांचे जे निरीक्षणे आहेत ती एकत्र केली जातात आणि त्यांचा परत अभ्यास केला जातो ओनली वेन ऑल सच एफर्ट्स आर मेड ओवर अ लाँग पिरियड ऑफ टाईम कॅन वी बी शुअर ऑफ द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस आणि अशा प्रकारे खूप अभ्यास करून मग एखाद्या क्षेत्रातील एखाद्या जागेतील जैवविधता सांगितली जाते द एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट म्हणजे आपले पर्यावरण द सराउंडिंग अँड द कंडिशन्स इन दो सराउंडिंग विच एफेक्ट द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम्स देअर आर टुगेदर नोन ॲज देअर एनवायरमेंट आता पर्यावरण पर परिसर पर्यावरण म्हणजे काय तर सराउंडिंग सराउंडिंग म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आणि त्या परिसरामध्ये असणाऱ्या ज्या कंडिशन आहेत परिस्थिती आहेत ज्याच्यामुळे त्या परिसरात राहणारे जे सजीव आहेत त्यांच्या लाईफवरती त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या जीवनावर ॲफेक्ट होतो परिणाम होतो तर हे सगळं जे मिळून आहे म्हणजे परिसर तिथे राहणारे सजीव आणि त्या सजीवांवर ॲफेक्ट करणाऱ्या परिणाम करणाऱ्या तिथल्या ज्या परिस्थिती आहेत या सगळ्यांना मिळून पर्यावरण एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं इट इन्क्लूड्स मेनी कंपोनंट सच ॲज सनलाईट एअर वॉटर सॉईल प्लांट्स अँड ॲनिमल्स एक्सेट्रा मग पर्यावरणाचे घटक कोणते तर पर्यावरणाचे घटक आहेत सनलाईट सूर्यप्रकाश एअर म्हणजे हवा वॉटर म्हणजे पाणी सॉइल म्हणजे माती प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी तर हे सगळं मिळून पर्यावरण तयार होतं हे पर्यावरणाचे घटक आहेत लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिपेंडंट ऑन इच अदर लिव्हिंग म्हणजे सजीव नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव सजीव आणि निर्जीव हे दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात देर इज अ लॉट ऑफ गिव्ह अँड टेक ऑर इंटरेक्शन बिटवीन देम या दोघांमध्ये खूप देवाणघेवाण चालते किंवा आंतरक्रिया असते एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज दिस इंटरॅक्शन्स मग या सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये जी देवाणघेवाण असते किंवा ज्या आंतरक्रिया घडत असतात तर त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला एनवायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरणशास्त्र असं म्हटलं जातं लुक ॲट द पिक्चर ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग शोन बिलो आता इथे लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव आणि निर्जीव यांचं चित्र दिलेलं आहे डिस्कस द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन दीज वेरियस फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट या चित्रांमधील सजीव आणि निर्जीव यांचा परस्परांशी काय संबंध आहे याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा बघितलं का इथे हे सजीव आहेत हे निर्जीव आहे हे निर्जीव आहे हे निर्जीव आहे ठीक आहे एकमेकाशी काय संबंध आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडा विचार करा नेक्स्ट बघूयात आपण आता द फूड चेन फूड चेन म्हणजे अन्न साखळी लुक ॲट द पिक्चर पिक्चर्स बिलो खाली दिलेली चित्र बघा सूर्य आहे हे गवत आहे हा ग्रॉस हॉपर आहे म्हणजेच नागतोडा आहे हे बर्ड आहे पक्षी आहे ठीक आहे तर ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं ग्रॉस हॉपर इट ग्रास हा ग्रॉसहॉपर आहे तो ही ग्रास खातो गवत खातो आणि लिव्ह म्हणजे पाने खातो बर्ड्स इट ग्रॉसहॉपर्स आणि ह्या ग्रॉस हॉपरला हे बर्ड्स खातात ओके तर ही अशी फूड चेन आहे अन्न साखळी असं म्हटलं जातं त्याला तर नाही होणार कारण अन्न फूड चेनमध्ये प्रत्येक लिंक प्रत्येक कडी ही महत्वाची आहे त्यातली एक जरी कडी नष्ट झाली एक जरी लिंक एक्सटेंड झाली म्हणजेच नष्ट झाली तर ती फूड चेन अन्नसाखळी पूर्णपणे तुटून जाईल आता आपण नेक्स्ट बघूया द फूड वेब म्हणजेच अन्न जाळे वेब म्हणजे जाळे ऑब्झर्व द वेरियस फूड चेन्स शोन इन द पिक्चर बिलो इथे खाली एक चित्र दिलेलं आहे तो ते जा वेग वेग फूड़ चेंस तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फूड चेन्स आहेत तर त्या तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत नीट बघायचं आहेत नीट निरीक्षण करायचं आहे ठीक आहे हे पिक्चर कशाचं आहे अ फूड वे फॉर्म बाय द इंटर लिंकिंग ऑफ सेवरल फूड चेन्स आता इथे खूप साऱ्या फूड चेन आहेत आणि त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत त्याचं हे चित्र आहे ठीक आहे कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का फाईंड द डिफरंट फूड चेन्स ऑफ विच द वॉम अँड द माऊस फॉर्म अ लिंक आता याच्यामध्ये वॉम म्हणजे आळी कुठे आहे आळी दिसती आहे का तुम्हाला ही आळी आहे ही वॉम आहे आणि हे जे माऊस आहे उंदीर आहे तर याच्यामुळे कोणकोणत्या फूड चेन्स तयार झालेल्या आहेत तर त्या तुम्हाला फाइंड आउट करायचं आहेत ठीक आहे तर त्यातली मी एक तुम्हाला दा दाखवते हे प्लांट आहे ओके ह्या प्लांटला ही ह्याची पाने आळी खाते ही वॉर्म खाते ह्या ग्रास हॉपर खातो ग्रास हॉपरला हा पेडूक खातो फ्रॉक खातो ठीक आहे आणि ह्या फ्रॉकला स्नेक खातो स्नेकला हे गरुड आहे हा ठीक आहे तर इगल त्या स्नेकला इगल खातो समजलं तरी ते ही फूड चेन संपली ही एक झाली आता सेकंड आपण माऊसची बघूयात आता हे जे धान्य आहेत तर हे माऊस खातो माऊसला स्नेक खातो परत स्नेकला हा इगल खातो इथे ही फूड चेन कम्प्लीट झाली अशा अनेक फूड चेन्स आहेत त्याच्यामध्ये ओके तर त्या तुम्ही फाइंड आउट करा यातील प्रत्येक घटक म्हणजेच वनस्पती नागतोडा पक्षी हे पुढच्यासाठी अन्न आहेत म्हणजे ग्रास होपरसाठी प्लांट हे अन्न आहेत बर्डसाठी ग्रास होपर हे अन्न आहे दॅट इज व्हाय दॅट इज व्हाय वी से दॅट दे फॉर्म अ चेन आणि आपण म्हणूनच आपण म्हणतो की त्यांच्यापासून साखळी तयार होते सच अ चेन इज कॉल्ड अ फूड चेन आता ही जी चेन आहे ती कशाची आहे तर फूडची आहे म्हणून त्याला काय म्हणतात फूड चेन म्हणजेच अन्न साखळी असं म्हटलं जातं इच ऑफ दीज कंपोनंट्स इज अ लिंक इन अ फूड चेन आणि मग हे जे कंपोनंट्स हे जे घटक आहेत तर त्यांना त्या फूड चेनची अन्न साखळीची कडा असं म्हटलं जातं लिंक म्हणजे कडी असं म्हटलं जातं ओके okay? कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का लुक ॲट द पिक्चर्स व्हॉट इज द डिअर्स फूड आता हे चित्र बघा या चित्रामध्ये या डिअरचं हरिणचं जे अन्न आहे ते काय आहे तर हरिण हे गवत खातं वनस्पती खातं ओके व्हॉट इज फूड फॉर द टायगर आता या टायगरचं वाघाचं अन्न काय आहे तर वाघ हे हरणासारखे प्राणी खातो द पिक्चर बिलो शोज अनादर फूड चेन आता हे खालचं जा जे पिक्चर आहे ते अजून एक फूड चेन आपल्याला दाखवतं अन्न साखळी दाखवतं यू हॅव टू गेस द मिसिंग लिंक इन इट आता तुम्हाला यातली मिसिंग लिंक म्हणजे याच्यामध्ये जे आपल्याला मिस आहे दिसत नाहीये अशी कडा इथे जे मध्ये काय पाहिजे ते तुम्ही गेस करायचं आहे तुम्ही आठवायचं आहे लुक ॲट द फर्स्ट अँड थर्ड पिक्चर्स यातलं फर्स्ट पिक्चर बघा आणि थर्ड पिक्चर बघा ओके पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे तर तुम्हाला इथे वनस्पती दिसत आहेत आणि या झाडांच्या पानावरती ही आळी दिसत आहे ओके आणि थर्ड पिक्चरमध्ये तुम्हाला आऊल आऊल हा या बर्डला खातोय असं दिसत आहे ठीक आहे थिंक ऑफ द कनेक्शन बिटवीन देम अँड कम्प्लीट द चेन मग आता या दोघांमध्ये काय कनेक्शन आहे आणि इथे मध्ये कोणतं चित्र येईल हे तुम्हाला आठवायचं आहे विचार करायचा आहे ठीक आहे तर कोणतं चित्र येईल तर इथे एका बर्डचं चित्र येईल पक्ष्याचं चित्र येईल कारण पक्षी हे किडे खातात आळ्या खातात आणि या पक्षाला हा आऊल खात आहे ठीक आहे समजला इन नेचर देअर आर मेनी फूड चेन्स निसर्गामध्ये अशा खूप प्रकारच्या अन्न आहेत इफ वन ऑफ द लिंक्स इन द चेन बिकम्स एक्सटेंड कॅन द फूड चेन लास्ट आणि जर समजा याच्यामधली एखादी कडी जी आहे एखादी लिंक जी आहे ती एक्स्टेंड झाली एक्सटेंड म्हणजे जा नष्टच झाली तर ती फूड चेन तशीच राहील का ठीक आहे हा विचार करा बरं आता इथे बघा सूर्यप्रकाशाच्या मदतीने या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात ही वनस्पती ससा खातो सशाला साप खातो ठीक आहे आता जर साच नाही राहिला तर फूड चेन तयार होईल का कम्प्लीट होईल का विचार करा वन लिव्हिंग थिंग कॅन बी अ पार्ट ऑफ अ नंबर ऑफ फूड चेन्स मग याच्यावरून आपल्याला काय समजतं की एक जी लिव्हिंग थिंग आहे एक जो सजीव आहे फॉर एक्झाम्पल घ्या ही वॉम ही आळी घ्या तर ह्या आळीमुळे खूप साऱ्या फूड चेन्स अन्नसाखळी तयार झालेली आहे दॅट गिव्ज राईज टू अ फूड वेब इन नेचर आणि त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त अन्न साखळी तयार झाल्यामुळे हे फूड वेब अन्न जाळे तयार झालेलं आहे निसर्गामध्ये समजलं फूड चेन आणि फूड वेब मध्ये काय फरक आहे तर फूड चेनमध्ये फक्त एकच फूड चेन, चेन दिलेली असते आणि फूड वेबमध्ये अनेक प्रकारच्या फूड चेन्स असतात ठीक आहे समजलं द मोस्ट इम्पॉर्टंट फूड इन फूड चेन्स प्लांट आता इथे आपण सगळीकडे बघितलं सगळीकडे कश काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सुरुवात कशापासून होते तर प्लांट्सपासून होते इथे प्लांट आहे इथे प्लांट आहे इथे पण बघा प्लांट आहे आणि येत इत, इथे पण प्लांट आहे मग सगळ्यात महत्त्वाचा फूड चेनमधील भाग काय आहे तर तो आहे घटक कोणता आहे सर्वात महत्त्वाचा तर ते आहेत प्लांट्स एवरी लिव्हिंग थिंग गेट्स ईट फूड फ्रॉम द एनवायरमेंट प्रत्येक सजीव आहे तो आपले अन्न एनवायरमेंट म्हणजे पर्यावरणापासून मिळवतो मेनी ॲनिमल्स इन द environment eat only प्लांट्स तर पर्यावरणातील खूप सारे जे प्राणी आहेत ते फक्त प्लांट्स फक्त वनस्पती खातात अदर ॲनिमल्स इट द ॲनिमल्स दॅट लिव्ह ऑन प्लांट्स आणि जे दुसरे प्राणी आहेत ते वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांना खातात बट प्लांट्स मेक देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट यूजिंग वॉटर अँड द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर पण वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात सूर्यप्रकाशामध्ये पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने इट मीन्स दॅट प्लांट्स आर द मेन सपोर्ट ऑफ एव्हरी फूड चेन आणि याचाच अर्थ सगळ्या फूड चेनचा सगळ्या अन्न साखळीचा महत्वाचा भाग हे वनस्पती आहेत जर वनस्पतीच नसतील तर फूड चेन अस्तित्वातच येणार नाही सर्व सजीव सृष्टी जी आहे ती नष्ट होईल कारण वनस्पतीच नसेल तर वनस्पतीला खाणारे प्राणी नसणार आहेत वनस्पतीला खाणारे प्राणी नसतील तर त्या प्राण्यांना खाणारे ॲनिमल्स मरून जातील समजलं ओके okay? तर इथे प्लांट दाखवलेला आहे प्लांट स्वतःचं अन्न कसं तयार करतं इथे दाखवलेलं आहे प्लांट काय करतं जमिनीमधून पाणी प्लांट्सचे रूट्स ॲब्झॉर्ब करतात आणि ते प्लांटच्या सर्व पार्ट्सना सर्व भागांना पुरवतात प्लांट्स ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड स्वतःमध्ये ॲब्झॉर्ब करून घेतो आणि सनलाईटच्या मदतीने मग ह्या पानांमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर याचा वापर करून प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतो ओके okay? समजलं नेक्स्ट बघूया आता आपण एनवायरमेंटल बॅलन्स पर्यावरणाचे संतुलन देअर आर मेनी फूड चेन्स इन अवर एन्व्हायरमेंट आपल्या पर्यावरणामध्ये खूप साऱ्या अनेक फूड चेन्स आहेत अन्नसाखळ्या आहेत बिकॉज ऑफ धीज फूड चेन्स एव्हरी लिव्हिंग थिंग्स गेट द फूड इट नीड्स अँड देअर फॉर कंटिन्यू टू लिव्ह आणि या फूड चेनमुळेच या अन्नसाखळीमुळेच प्रत्येक सजीवाला त्याचं अन्न त्या त्याला ज्या अन्नाची गरज आहे ते भेटतं आणि ते, ते जिवंत राहतो प्रत्येक सजीव ऑर्गॅनिझम्स hmm. लिव्हिंग इन द सॉइल हेल्प द प्रोसेस ऑफ डिकंपोजिशन ऑफ प्लांट रेसिड्यू डेड ॲनिमल्स एक्सक्रिटा एक्सेट्रा आता जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे सूक्ष्मजीव जे मातीमध्ये असतात तर ते जे वनस्पतींचे राहिलेले अवशेष आहेत किंवा मृत जनावरांचे अवशेष आहेत तर त्याचं डिकम्पोजिशन्स म्हणजे विघटन म्हणजेच ते नष्ट करण्यासाठी मदत करतात ॲज अ रिझल्ट सबस्टनसेस दॅट हेल्प द ग्रोथ ऑफ प्लांट्स आर फॉर्म अँड गेट ॲडेड टू द सॉईल आणि मग ह्यांचं जे वनस्पतींचे अवशेष आहेत किंवा मृत जनावरांचे अवशेष आहेत मृत प्राण्यांचे अवशेष आहेत त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर ते मातीमध्येच मिक्स होतं आणि ते वनस्पतींच्या ग्रोथसाठी खूपच गुणकारी असतं खू खूपच उपयोगी असतं आणि ते मातीमध्ये मिक्स होतात प्लांट यूज देम फॉर देअर ग्रोथ आणि या सगळ्याचा वापर प्लांट स्वतःच्या ग्रोथसाठी वाढीसाठी करतात द प्लांट्स यूज सबस्टन्सेस इन द सॉईल फॉर देअर ग्रोथ अँड वेन प्लांट्स अँड ॲनिमल्स डाय द डिकंपोजिशन ऑफ देअर रिमेन ॲड्स दिस सबस्टन्सेस टू द सॉइल वन्स अगेन म्हणजे प्लांट काय करतात मातीमधून या सबस्टन्सचा या पदार्थांचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करतात आणि जेव्हा प्लांट्स मरतात किंवा ॲनिमल मरतात तर त्याचं डिकंपोजिशन त्यांचे जे रिमेनिंग पार्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन होऊन ते परत मातीमध्येच मिक्स होतात दिस इज ॲन इम्पॉर्टंट सायकल इन द एन्व्हायरमेंट हे खूप महत्त्वाचं चक्र आहे पर्यावरणामधील ओके okay? अल्सो लिव्हिंग थिंग्स गेट अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर बिकॉज ऑफ द वॉटर सायकल आणि त्याचप्रमाणे जे जलचक्र आहे त्याच्यामुळे सर्व सजीवांना पाण्याचा सतत सप्लाय पाण्याचा सतत पुरवठा होत असतो लिविंग थिंग्स यूज ऑक्सिजन फ्रॉम द एअर फॉर ब्रीदिंग अँड गिव आउट कार्बन डायऑक्साईड गॅस जे सजीव आहेत ते हवेमधला ऑक्सिजन श्वासोच्छ्वासासाठी वापरतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात प्लांट्स यूज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर फॉर मेकिंग देअर फूड आणि ह्या जो सर्व सजीवांनी उच्छवासाद्वारे बाहेर सोडलेला ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड असतो तो वनस्पती स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी वापरतात ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस अँड गेट्स ॲडेड टू द एअर अगेन आणि या प्रोसेसमध्ये वनस्पती जेव्हा स्वतःचं अन्न बनवत असतात कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने ऑक्सिजन हवेमध्ये परत सोडला जातो आणि तो परत हवेमध्ये मिक्स होतो दिस टू इज अ सायकल इन नेचर हे सुद्धा एक चक्रच आहे देअर आर सेवरल अदर्स सज सायकल्स इन नेचर अशा प्रकारे अनेक चक्र हे निसर्गामध्ये चालू असतात द देअर इज इंटरॅक्शन अमॉंगस्ट लिव्हिंग थिंग्स अँड बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इन नेचर आणि मग अशा प्रकारे सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये सतत इंटरॅक्शन्स म्हणजे आंतरक्रिया या घडत असतात द इंटरॅक्शन्स गो ऑन कंटिन्युअसली आणि या अंतरक्रिया सतत चालूच असतात दिस हेल्प्स टू मेंटेन द फूड चेन्स इन द एन्वयरमेंट आणि याचाच फायदा याचीच मदत होते पर्यावरणामधील अन्नसाखळी मेंटेन करायला तशीच शाबूत ठेवायला वेन द व्हेरियस सायकल्स इन द एन्वयरमेंट गो ऑन अनइंटरप्टेड एनवायरमेंटल बॅलेन्स गेट्स मेंटेन आणि जेव्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे जे चक्र आहेत निसर्गामधील पर्यावरणामधील ते अखंडपणे अविरतपणे चालू असतात तेव्हा पर्यावरणाचे संतुलन राखले जाते ऑलवेज रिमेंबर फॉर द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इट इज इम्पॉर्टंट दॅट एनवायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन जर सजीवांचे अस्तित्व राहायचे असेल तर पर्यावरणाचे संतुलन राखणे हे खूप महत्त्वाचे आहे वॉट वी हॅव लर्नड आपण काय शिकलो देअर आर इन्युमरेबल टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ पृथ्वीवर खूप असंख्य प्रकारचे लिव्हिंग थिंग्स सजीव आहेत देअर इज इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इन द एन्व्हायरमेंट पर्यावरणामध्ये सजीव आणि निर्जीव या दोघांमध्ये इंटरॅक्शन अंतरक्रिया ही सतत चालू असते डिफरंट काइंड्स ऑफ ॲनिमल्स प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर फाऊंड इन डिफरंट रिजन्स ऑफ द अर्थ पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात द वॉटर सायकल व्हेरियस अदर सायकल्स अँड फूड चेन्स इन नेचर हेल्प टू मेंटेन द बॅलन्स इन द एनवायरमेंट जलचक्र आणि अजून इतर चक्रे आणि अन्न साखळी हे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतात दिस बॅलन्स हॅज बीन मेंटेन फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स आणि हा हे जे संतुलन आहे हे हजारो वर्ष राखले गेलेलं आहे थँक्यू